नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. सध्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत बोलत आहेत. अनेक वर्ष आमदार मंत्री राहिलेले माननीय शरद पवार साहेबांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपुरात हल्ला झाला, अत्यंत निर्घृण हल्ला झाला. आपण जर ते चित्र पाहिलं असेल, त्यांच्या डोक्यावर किंवा इतरत्र दगडफेकीत ज्या जखमा झाल्या ते रक्त बंबाळ झालेले आहेत. काल ते अत्यवस्थ होते आणि हा हल्ला करताना भारतीय जनता पक्षाच्या नावानं झिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याचा माजी गृहमंत्री त्याच्यावरती त्याला ठार मारण्याच्या हेतूनं हल्ला होतो. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते. बाबा सिद्दीकीची हत्या होती आणि अनिल देशमुखांसारख्या ज्येष्ठ नेत्याला, माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरात होतो. या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले झेंडवडे आहेत आणि त्याला जबाबदार मेंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आता निवडणूक काळामध्ये राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात, तरीही गृहमंत्र्याचा हुकूम चालतो सध्या या भाजपच्या काळामध्ये. काही निवडणूक आयोग हे